वर्तमान परिस्थितीत बांगलादेश या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली आहे, जे सरकार बदल झालं, शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि नंतर त्या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली, बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यामध्ये हिंदू आहे, शीख आहे, बौद्ध आहे, तर तेथील अल्पसंख्याकांवर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, तिथले काही व्हिडिओ फोटोज जे बघितले त्याच्याने हृदयाला वेदना होतात एक माणूस म्हणून. आणि आम्ही बघितलं की ज्या ज्यावेळी अशा काही घटना विश्वात कुठेही घडतात, उदाहरणार्थ आता जे युद्ध इस्रायल वगैरे जे काही सुरू आहे, त्या त्यावेळी मानवाधिकार उच्च आयोग जो आहे तो जागृत होतो आणि तो या विषयांमध्ये हस्तक्षेप करीत असतो. पण एवढ्या दिवसांपासून आता बांगलादेशमध्ये जी परिस्थिती सुरू आहे, आताच नाही यापूर्वीपासून बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर हे अत्याचार होत आहेत आणि हे अत्याचार असह्य आहेत. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हमला करणं, माता भगिनींवर अत्याचार करणं, या अल्पसंख्याकांना घरातून काढून टाकणं आणि खूप एक मोठं षडयंत्र याच्या पाठीमागे आहे असं जाणवतं. तर आमची अपेक्षा अशी आहे की मानवाधिकार आयोग जो आहे त्यांनी यावेळी पण आपलं मौन सोडलं पाहिजे आणि या विषयावर त्यांनी बोललं पाहिजे, कारण की मानवाधिकार आयोग याच साठी आहे. आणि कोणताही भेद न करता त्यांनी त्यांची भूमिका कायम स्पष्ट केली पाहिजे. इतर वेळी ती असते पण अल्पसंख्याकांचा विषय, बांगलादेशचा असा विषय आला की मौन साधलं जातं. आमची सर्व संप्रदाय, आपल्या परिसरातील सकल हिंदू समाज, आज या ठिकाणी सर्व संप्रदायाची संत उपस्थित आहेत आणि जिल्ह्याभरातून सर्व तालुक्यांमधून आज या ठिकाणी सकल हिंदू समाजाची लोक एकत्रित होती. त्यांचा एकच सूर आहे, निषेध व्यक्त केला बांगलादेशमध्ये जे काही घडतंय त्याचा, कडक निषेध व्यक्त केला. आणि आज राज्य सरकार, केंद्र सरकार आणि मानवाधिकार आयोगाकडे आम्ही सर्व मिळून मागणी करतो आहे, आमची विनंती आहे की बांगलादेशमध्ये जे काही सुरू आहे ते थांबलं पाहिजे आणि तेथील अल्पसंख्याक जे हिंदू आहेत, बौद्ध आहेत, शीख आहेत, आणखी जे असतील अल्पसंख्याक, ते सुरक्षित झाले पाहिजे अशी आमची अपेक्षा, आमची मागणी आहे. आणि त्या ठिकाणी लवकर लोकशाहीचं सरकार स्थापित होऊन यासाठी तिथल्याही सरकारने योग्य ते पाऊल अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी उचलावं, यासाठी आपल्या भारताच्या केंद्र सरकारने अशी सूचना बांगलादेशच्या सरकारला करावी अशी आमची विनंती आहे. त्यासाठी आज आम्ही एकत्रित आलो होतो. म्हणून 16 ऑगस्ट या दिवशी कडकडीत संपूर्ण जळगाव जिल्हा बंद असे एक हाक आम्ही सर्व संप्रदाय मिळून, सर्व धर्माचार्य आणि सकल हिंदू समाज म्हणून आम्ही कडकडीत बंद पाळण्यात यावा. 16 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण जळगाव जिल्हा, या माध्यमातून आम्ही एक आमचा निषेध नोंदवायचा प्रयत्न करतो आहे. त्यावेळी अत्यावश्यक ज्या व्यवस्था आहे त्या सुरू असतील, व्यापारी बांधव असतील आणखी त्यांच्याशी पण आम्ही संपर्क करून हे तुमच्याशी बोलतो आहे. तर 16 ऑगस्टच्या दिवशी शुक्रवारी संपूर्ण दिवसभर कडकडीत संपूर्ण जिल्हावासियांनी बंद पाळून बांगलादेशमध्ये जे होत आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी एक माणुसकी म्हणून, एक माणूस म्हणून या बंदामध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना, जिल्हावासियांना आवाहन करतो.